चर्चा यावर झाली की काही निष्पाप आमचे बांधव जे साखळी उपोषण करतात जे बीड जिल्हा आणि महाराष्ट्रात बीड जिल्ह्यासह माजल गाव हे धारूर वडवणी या ठिकाणचे आणि बीड शहरातले आणि महाराष्ट्रातले पण विशेष करून या इथल्या विषयावरती बीड जिल्ह्याचा विषय घेतला आहे की जे लोक त्याच्यामध्ये इन्वॉल्वच नाही आहेत ज्यांनी कुठं त्यांचा काही संबंध आलेला नाही अशा लोकांना विनाकारण अटक केली जाते आणि सरसकट 307 लावली जाते त्यांच्यावरती आणि काहींचे MCR झालेले असतानाही पुन्हा पुन्हा PCR झाले याबाबत त्यांच्याशी चर्चा करून आम्ही त्यांना विनंती केली की जे आहेत त्याबद्दल आमचं काय मत नाही पण जे नाही आहेत यांच्यावर विनाकारण त्रास का जर तुम्ही 2-3 हजारांची यादी केली असं IPO माहिती आहे की तर मग ते तर पूर्ण बीड जिल्हाच गुतवल्यासारखं होईल मग तुम्ही ज्यांचा काही संबंधच नाही आहे अशा गोरगरिबांवरती अन्य होणे ही विनंती आम्ही आज बीड जिल्ह्यातल्या सगळ्या सकल मराठा समाजाच्या बांधवांनी साहेबांना केलेली जे आहे त्याबद्दलचं आमचं मत काहीच नाही आहे परंतु नाही आहेत त्यांना उद्यापासून त्रास होऊ नये हे आमचं मत होतं. नाही जे नाही आहेत त्यांच्याबद्दल तर त्यांचा होकारच आहे ना की जे नाहीच आहेत त्यांना तुम्ही कसे आत ठेवू शकता किंवा कसं उचलू शकता अज्ञातमध्ये त्यांचं नाव घेऊन तुम्ही चौकशा करू शकणार तुमच्या काही अधिकाऱ्यांकडून त्रास होतो आहे विनाकारण त्या मुलांना त्यांनी काय त्यांची वेदना मांडली मराठा आरक्षणाचे म्हणून काय त्यांनी पाप केलेलं नाही जे आहेत त्यांच्याबद्दलचं आमचं मराठा समाजाचं काही मतच नाही म्हणजे नाही आहेत त्यांच्याबद्दल आमचं मत असणार आहेत कारण समाज त्यांची पाठराखण नाही त्यांची करणारच आहे ना असं कसं की ज्यांचा संबंधच नाही त्यांच्यावर तुम्ही अन्याय करू शकता तर ते होणार नाही असं म्हणले म्हणाले होते की OBC नेते प्रेशर करतायत त्यानुसार ही सगळी कारवाई सुरू आहे. नाही मग त्यांच्या प्रेशर शिवाय ह्या गोष्टी घडणारच नाहीत ना त्यांचे प्रेशर असल्याशिवाय घडणारच नाही. पोलीस बांधवांना विनाकारण इतके नाव घेतलेच नाहीत आणि त्यांना कुणीतरी दिलेत आता ते हो म्हणणार नाही आहेत दिले त्या आधारावर तर नाही आम्ही त्यांना त्यांचे काय प्रेशर आले ते थोडेच हो म्हणणार आहेत आलं असलं तरी किंवा आम्ही काय म्हणलो ते थोडंच सांगत ते त्यांच्या पद्धतीनं ते करतायत फक्त आमच्या पद्धतीनं आमचे लेकर विनाकारण गुतायला लागले ज्यांची की वेदना ती मांडायला आली होती आरक्षणाची त्यांचा काय संबंध नसताना एकाना रस्ता रोक केला ते पाठीमागं उभा राहिला उभा राहणारा पण हाच तुम्ही कलम लावणार का कारण 307 सरसकट कशा लावू शकता ज्यांनी कृत्य केलं त्याच्याबद्दलचं हरकत नाही पण नाही केलं त्याच्याबद्दल तुम्ही कारवाई करू नका ही विनंती आम्ही त्यांना केली. कोणीही आत्महत्या करायच्या नाहीत कोणी उद्रेक जाळपोळ करू नका शांततेत करा मराठ्यांना आरक्षण 100% मिळणार आहे यात काही काळजी नाही. तेच सांगितलं आता तुमचा जो प्रश्न आहे तोच आम्ही तुमच्या मनातली समाजाच्या मनातलीच खतखत साहेबांसमोर मांडली की तुम्ही या जिल्ह्याचे प्रमुख असल्या कारणानं तुम्ही आजचे आज आदेश द्यावेत की ज्या कोणी नाहीच आहे त्याच्यामध्ये त्यांना तुम्ही का पकडताय जसं की तुम्ही आता माजलगावचं उदाहरण सांगितलं ज्यांचा संबंधच नाही त्यांना का उचलून त्यांचे हॅरसमेंट करताय कारण तुमचे खालचे कर्मचारी करत असतील पण आपण त्यांना सांगावं की जे नाही आहेत त्यांना त्रास देऊ नका त्यांना उचलू नका त्यांच्यावर 307 सारखे गुन्हे दाखल करू नका हे सांगितलेलं आहे त्यांना आम्ही जे आहेत त्यांच्याबद्दल आमचं काही मतच नाही आहे ना जे आहेत ते आहेत. धन्यवाद. नाही आता ते तपासाचा भाग आहे ते त्याच्यावर तपास करतील परंतु अशी उदाहरणं भरपूर समोर आहेत त्यांचे त्यांनी पेटिले घातलंय मराठ्यावर. चला धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.